也给了咱们祖国带来。या सर्वांची मनापासून आभार, साठे कुटुंबियांचे मनापासून आभार आणि आपल्या सर्वांकडे आता पुन्हा एकदा गायकवाड साहेबांनी आश्वासन दिलं की उद्याच व्हिडिओ कॅमेरा ते आम्हाला देणार आहेत. आम्ही ते विचारात घेऊन होतो पण त्यांचे स्वप्न नाही नुसतं आश्वासन नाही आहे, ते इतके बोलत होते मनापासून हृदयापासून सगळं बोलत होते ते, त्यामुळे ते निश्चितच आम्हाला देणार आहे. आम्ही त्याचा विचार करत होतो पण ते आता उद्यापासून प्रत्यक्षात येईल, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आणि व्याख्यान माझ्यातर्फे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह त्यांना देणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती करतो. आणि परवा ते दोन दिवसाचे कार्यक्रम सांगतो. ओके ओके. उमेशराव गणेश माजी साहेब कुलकर्णी साहेब आणि आई माझी आईचा आई सर डॉक्टरचा उल्लेख मागला यावेळी पाहिजे आई आहे मिसेस आहे आमचे सगळे सेनापती सरदार सगळे काहीतरी गोडधोड चालू आहे काहीतरी वेगळं करायची आणि होत आहे. अजूनही तिची 4-5 वर्ष नोकरी आहे, ती सोडायचं नाही म्हणते, मी सांगतोय पण ती काय सोडत नाही म्हणते, तुला लागलं म्हणते, माझं मला पाहिजे काही काही नोकरी सोडत नाही. माझ्या मिसेस वैशाली काय खंडे उमेशराव माने गणेश लिमय जे आमचे प्रत्यक्ष काम बघतात, गणेश लिमय आमचे देशपांडे साहेब बाळासाहेब पाटील आमचे प्रोजेक्टचं काम बघतात, आमच्या कुलकर्णीचं त्यांनी फायनान्स अरेंज केला, आमचा 2.5% द्यायचे होते कुलकर्णी साहेब आणि महाजन साहेब कंपनीचे तिथे करते हनुमंती यादव आहे, प्रशांत कीर्तने आले त्यांनी पुढे आलं ते बरं होईल, प्रशांत असे सगळेच आमचे सहकार्य असे तर 25,000 लोकांची आमची सेना आहे आणि 1,00,000वरती जायचा प्रयत्न आहे ते करू नक्की. आणि परवा दिवशी मला बेडकर साहेबच्या मिसेस म्हणल्या माझी बायको मला म्हणते घरामध्ये खरंच प्लंबर मिळत नाही खरंच कार्पेटर मिळत नाही, म्हणलं तेही चालू करू आणि त्याही सेवा तुमच्या 5-6 महिन्यामध्ये म्हणजे डिव्हिजन माणसाचं तुम्ही आश्वासन 100% विश्वास बाळगावा की तो चांगलंच काम करून जाईल, जर काही चुकीचं काम केलं त्याची कंपनी भरपाई करेल, तुम्हाला कधी लोड येणार नाही करेल, एवढं सगळं बोलून हा पुन्हा एकदा सरांचे आणि त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार. उद्या 2 दिवसाचे कार्यक्रम सांगतो. उद्या रविवार दिनांक 1 मे बाळासाहेब विखे पाटील यांचं व्याख्यान होणार आहे, त्यांचं विषय सहकार आणि महाराष्ट्राचा विकास. आणि परवा म्हणजे सोमवार दिनांक 2 मे रोजी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं व्याख्यान होणार आहे आणि त्यांचा यावेळेचा विषय वेगळा आहे, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. धन्यवाद. आजचा कार्यक्रम सांगतो. Oh.
फेसबुकवरच बघितलं होतं.